नमस्कार, माझं नाव सुरेश विश्वनाथ रावते, राहणार सांगी, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद। माझ्याकडं 9 एकर शेती आहे। त्या 9 एकर शेतीपैकी मी 3 ते 4 एकर मक्का लावतो प्रत्येक वर्षी। मागच्या वर्षीपासून एक पी 35-24 हा नवीन वाण आलेला आहे। मागच्या वर्षी मी तो लावला होता, चालू वर्षी लावलेला आहे। तर खूप चांगला वाण आहे, त्याची उगवण शक्ती खूप चांगली आहे, रोगप्रतिकार शक्ती पण खूप चांगली आहे। आणि दुसरी गोष्ट, त्याचे मूळ आणि ताट एकदम मजबूत असल्यामुळं तो जमिनीवर आडवा पडत नाही। आणि दाण्याचा कलर एकदम चांगला असल्यामुळं त्याला बाजार भाव जास्त मिळतो। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक कणसाला 18 ते 22 ओळी येतात, त्याच्यामुळं दाण्याची संख्या वाढते, वजन वाढतं। आणि खूप चांगला वाण आहे, ताट जाड असल्यामुळं त्याचं ताट जमिनीवर पडत नाही। आणि भरपूर ताटांना जवळपास डबल कणसं येतात, त्याच्यामुळं आपलं उत्पन्नही वाढतं। त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने हा वाण घ्यावा आणि आपलं उत्पन्न वाढवावं, असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। पी 35-24 देतो आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत पण उभे राहण्याची क्षमता। एक सारखे वर पर्यंत भरलेले कणीस, जास्त रांगा आणि जास्त दाणे, जास्त शेलिंग टक्केवारी जी देते आपल्याला जास्त पीक। म्हणून माझा निर्णय पायनियर आणि आपला। अधिक माहितीसाठी संपर्क करा